थेट जाऊयात आपण बारामतीमध्ये. आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आपल्या सोबत आहेत. अरुण, जगताप यांचं म्हणणं आहे की अजित पवार येणारच आहेत, त्यांच्याकडून अजून काही निरोप आलेला नाही पण ते येणारच असं म्हणतायत. तुम्ही जिथे आता उपस्थित आहात, तुमच्या आसपास नेमकी काय चर्चा सुरू आहे? या ठिकाणी आत्ता म्हणजे जिथे आंदोलन होणार आहे त्या ठिकाणी मी आहे आणि हे सगळे कार्यकर्ते ज्यांनी अजित पवारांना गावबंदीचं आवाहन केलेलं आहे, अजित पवारांना कार्यक्रमाला त्यांनी येऊ नये असं म्हटलेलं आहे, त्यांच्याशी आपण बोलूयात. संचालक मंडळाचं म्हणणं आहे की अजितदादा कार्यक्रमाला येणार आहेत कारण ते आपले पाहुणे आहेत, त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. त्यामुळे ग्रामस्थांनी किंवा मराठा कार्यकर्त्यांनी समजून घ्यायला पाहिजे, वेळ आल्यास अगदी गरज पडली तर अजितदादा कार्यक्रमानंतर तुमच्याशी बोल देखील असं देखील ते म्हटले. या उपर तुमची भूमिका काय आहे? गेले 2 दिवसापूर्वी आम्ही माळेगाव कारखाना प्रशासनाला पत्र दिलं होतं. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. सुजरांगे पाटील यांना आम्ही फॉलो करतोय. महाराष्ट्रभर त्यांच्या समर्थनाचं आंदोलन चालू आहे. त्यांच्या प्रोटोकॉलनुसार आम्ही 25 तारखेला साखळी उपोषणाला थोपटेवाडी येथून सुरुवात केली होती. त्या थोपटेवाडीच्या साखळी उपोषणाच्या नंतर की आमचं असं ठरलं होतं की गावबंदी ही संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आहे, तर सगळ्यांना नियम सारखा, तर त्याच अनुषंगानं आम्ही देखील माळेगावच्या या नगरीत गावबंदी केलेली आहे. आमचा काय त्यांचा द्वेष नाही किंवा राजकीय नेत्यांचा आमचा काही, आम्ही त्यांचे काही विरोधक नाही. ही भूमिका त्यांनी पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे. आम्ही एक मराठा आंदोलक म्हणून त्यांची आमची भूमिका मांडण्यासाठी आज आम्ही इथे सर्व जमलेलो आहोत. संचालकांचं असं म्हणणं आहे की अजितदादांचं तुमच्याशी बोलणं देखील करून देऊ, त्यानिमित्तानं जो काही संवाद किंवा चर्चा होईल, कारण नारंगे पाटील हे देखील सरकारची चर्चाच करतायत, त्यामुळे या आंदोलनावरती किंवा या प्रश्नावरती कुठेतरी तोडगा देखील दृष्टीपथात येऊ शकतो. नारंगे पाटील जे सांगतील ते आम्ही करणार आहे आणि नारंगे पाटलांशी चर्चा करावी. आम्ही काय एवढे मोठे नाही की आमच्यावर चर्चा करावी, नारंगे पाटलांवर चर्चा करावी त्यांनी. कार्यक्रम आधीच ठरला होता, हा मोही पूजनाचा कार्यक्रम हा आधीच ठरला होता, त्यामुळे अजितदादा या ठिकाणी येणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तसे बरेच कार्यक्रम आधी ठरतात, पण जर तुम्हाला जर समाजाबद्दल काय भावना असत्या तुमच्या चांगल्या, तर तुम्ही हा कार्यक्रम रद्द करू शकता. एकंदरीत अजित पवारांची भूमिका आता अत्यंत महत्वाची ठरणार आहे. अरुण, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. एकीकडे समाज आणि एकीकडे आजचा हा कार्यक्रम, या सगळ्यात आता अजित पवार नेमकी काय भूमिका घेत आहेत याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागलेली आहे. विठू माऊलीचा गजर म्हणजे